मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सापळा कुणी रचला आणि भाजपाचे खासदार ब्रजभूषण सिंग यांना रसद कुणी पुरवली यावर आता मनसेतच मतभेद असल्याचं दिसतंय। कारण पुण्यातल्या सभेत खुद राज ठाकरे यांनी भाजपावर संशय व्यक्त करणारी वक्तव्य केली, तर आज मात्र मनसेच्या प्रवक्त्यांनी पवारांना टार्गेट केले। ते करताना त्यांनी पुरावा म्हणून ब्रजभूषण सिंह आणि शरद पवार सोबत सुप्रिया सुळे यांचे फोटो ट्विट केलेत। हे फोटो महाराष्ट्रातलेच आहे, जेव्हा ब्रजभूषण सिंग 3 दिवस कुस्त्यांसाठी पुण्यात आले होते। सापळा कुणी रचला आणि रसद कुणी पुरवली याची चर्चा खूप काळापासून महाराष्ट्रात आहे, पण त्यावर मनसेच्या शिखर नेतृत्वात आणि प्रवक्त्यांमध्ये एकमत नाही की राज ठाकरे पुण्यात बोलले त्यावेळेस त्यांना सापळा कळालाच नव्हता आणि आता कळालाय, तर तो ते प्रवक्त्यांच्या माध्यमातून सांगताय। काहीही असो, राज ठाकरेंचे पुण्यातले वक्तव्य आणि आजचे मनसे प्रवक्त्यांचे वक्तव्य या सापळ्याचा संभ्रम दूर होण्याऐवजी आणखी वाढत चाललाय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी ब्रजभूषण सिंग यांनी ऑन कॅमेरा राज ठाकरेंच्या विरोधात जे काही चाललंय ते त्यांच्या पक्षाच्या सांगण्यावरूनच करत असल्याचं मान्य केलंय। त्यामुळे मनसेच्या नेत्यांनी कितीही शरद पवारांवर आरोप केले तरी सापळा भाजपाकडूनच तो सहजासहजी पवारांकडे सध्या तरी सरकताना दिसत नाहीये। दरम्यान राज ठाकरे यांची पुण्यातील सभा संपून आता 2 दिवस झालेत। मनसेच्या प्रवक्त्यांना मात्र आज अचानक शरद पवारच हे सापळ्यामागे असल्याचा साक्षात्कार झालाय। त्यांनी ब्रजभूषण सिंह आणि शरद पवार एकत्र असल्याचे फोटो ट्विट केलेत। मग मनसेच्या प्रवक्त्यांचं खरं मानायचं तर मग भाजपला हेही मान्य करावे लागेल की त्यांच्या पक्षाचा एक मोठा आणि महत्त्वाचा खासदार त्यांचं न ऐकता शरद पवारांचं ऐकतोय आणि स्वतःच्या पक्षाला जुमानत नाही। अशा खासदारावर भाजप कारवाई का करत नाही? पवार राज ठाकरे यांच्या विरोधात म्हणजेच त्यांच्या राजकीय मित्राविरोधात रसद पुरवत असताना भाजपाचं नेतृत्व गप्प का राहिलं? या सगळ्या प्रकरणात कुठल्याही बाजूनं पाहिलं तर गोचीही भाजपाचीच झालेली दिसते।